ज्योती संजय गाडे राहणार कोळपे वाली. लग्नाला आमचे सध्या 8 वर्ष पूर्ण झाले. आम्ही सरांकडे 2014 मध्ये गेलो होतो. शिर्डीचे डॉक्टर जोशी आहेत, तिथे आम्ही कन्सल्टन्सी डॉक्टर नरसिंह मेघकरांकडे घेतली होती. नंतर नाशिकमध्ये यायला सुरुवात केली. डॉक्टरांनी चेकअप केलं पण रुटीन औषधं चालत ठेवून फारसं काही, म्हणजे रुटीन चेकअप आणि रुटीन जे असतं ते चालत आणि इतर IVF माहिती सांगितली पण ते आपण आता सध्या करायला नको असं त्यांनी सजेस्ट केलं. त्यानंतर 2015 मध्ये त्यांनी डायग्नोस्टिक लॅप्रोस्कोपी आपण करूयात एकदा. ठीक आहे, आम्ही असं ऑगस्टमध्ये ते म्हणाले होते पण आम्ही थोडीशी पुढे ढकलली आणि ते April 2016 मध्ये केली. डायग्नोस्टिक लॅप्रोस्कोपीमध्ये माझं पूर्वी एकदा सिझर झालं होतं आणि स्टील बर्थ होती. त्याचे सिझरचे कॉम्प्लिकेशन्स म्हणून ट्यूबल ब्लॉक होता. ते डायग्नोस्टिक लॅप्रोस्कोपीमध्ये तो ब्लॉक रिमूव्ह केला आणि नेक्स्ट LMP ला लगेच प्रेग्नन्सी राहिली. लग्नाला 8 वर्ष झाले. डॉक्टर मळगावकरांचा फक्त आम्हाला शिर्डीची दिवशी डॉक्टर आम्हाला फायदा झाला. आणि माझ्या मिस्टरांनी ही मुलगी जी आहे ती 30/1/2017 झाली. तिचं नाव आधीच ज्योती संजय गाडे असं आहे. आणि मुलीला काहीच प्रॉब्लेम नाही. प्लस निश्चित सजेस्ट केलेलं आहे. कदाचित डॉक्टर म्हणजे पेशंट येतात नंतरचा फॉलोअप अप नाही पण कन्सल्टन्सी म्हणून डॉक्टरांकडे निश्चित रेफर केलं. पॉझिटिव्ह अॅटिट्यूड, फार औषध देत नाहीत, योग्य कन्सल्टेशन असतं. छान वाटतं डॉक्टरांकडे पेशंट रेफर करायला.